शहर हे व्यापारी आणि उद्योजकांचं शहर म्हणून ओळखलं जातं। मराठवाड्यातून त्याचबरोबर महाराष्ट्रातून व्यापारी जालना या ठिकाणी येत असतात। जालना शहरात काही रस्ते छोटे आहेत। पाणीवेस ते शिवाजी पुतळा या ठिकाणी तीन ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं। पाणीवेस, सराफा चौक, शिवाजी पुतळा या ठिकाणी असलेली वेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होतं। परंतु वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले यांना फोन आला, ट्रॅफिक जॅम झाली आहे, ते सर्व काम सोडून या ठिकाणी आले। केवळ 2 ते 3 तास ट्रॅफिक जाम झाल्यावर 3 तासांनंतर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी जाम झालेलं ट्रॅफिक काढून घेतलं। जालना शहरात ट्रॅफिक जामच्या ठिकाणी 2 पोलीस कॉन्स्टेबल नेमण्यात यावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येते आहे। जालना महानगरपालिका कधी याकडे लक्ष देणार याच्याचकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले। 3 वर्षांपासून जालना शहरात या ठिकाणी याबाबतची चर्चा रंगती आहे, याबाबतचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, परंतु महापालिका याकडे लक्ष देत नाही आहे आणि ट्रॅफिकवर कोणताही आळा बसत नाही आहे। त्यामुळे कधी ट्रॅफिकवर आळा बसेल, महानगरपालिका कधी याकडे लक्ष देईल याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।